गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर पारोळ्याचे शिवसेनेचे आमदार चिमनराव पाटील व त्यांचे चिरंजीव अमोल पाटील व धरणगावचे राष्ट्रवादीचे संजय मुरलीधर पवार हे तीन विद्यमान संचालक बिनविरोध निवडून येत आहेत. माघारीची मुदत संपल्यावर त्यांची अधिकृत निवड जाहीर होईल. त्यामुळे महाविकास आघाडीला 21 पैकी 3 संचालक निवडणुकीपूर्वीच मिळाले आहेत. या 3 मतदारसंघात उमेदवार देण्यासाठी भाजपची मात्र चांगलीच दमछाक झाली आहे. शेवटपर्यंत त्यांना तेथे उमेदवार मिळू शकले नाही. जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू असूनही पारवाडीचे आमदार चिमनराव पाटील पारोडा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून सतत 40 वर्ष बँकेवर प्रतिनिधित्व करीत आहेत. हा त्यांचा विक्रम झाला आहे. मागील निवडणुकीत अन्य उमेदवारांच्या माघारीनंतर त्यांची बिनविरोध निवड झाली होती. यावर्षीही त्यांच्या विरोधात कोणीच उमेदवारी दाखलच केली नाहीत. त्यांचे चिरंजीव पारोडा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांच्याबाबत हेच घडले. या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यात राजकीय पक्षांमध्ये चुरस असताना राष्ट्रवादीचे संजय मुरलीधर पवार धरणगाव सोसायटी मतदारसंघात सलग 3रा बिनविरोध निवडले गेले आहेत. शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा हा मतदारसंघ असून संजय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. दरम्यान माघारीनंतर बोदवड तालुका सोसायटी मतदारसंघ मुक्ताईनगर अमळनेर भडगाव या मतदारसंघात बिनविरोध संचालक निवडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच दृष्टीने नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजप अर्थात आमदार गिरीश महाजन त्याबाबतीत काय भूमिका घेतात हे पाहणे औचित्याचं ठरणार आहे. जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव. आज महाविकास आघाडीचे 3 सदस्य हे आज बिनविरोध झालेले आहेत. आमचे सगळ्यांचे आणि बँकेमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं ते आदरणीय चिमनाबा पाटील, त्याचबरोबर सन्माननीय आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे सगळ्यांचे लाडके संजयदादा पवार आणि अमोलदादा पाटील यांचे हे तिघही आजच्या दिवशी बिनविरोध झालेले आहेत. नक्कीच आजच्यापासनं महाविकास आघाडीचे आमचे जे म्हणतो ना एक चांगल्या बातमीपासून आमच्या याची पॅनलची सगळ्यांची सुरुवात होते आहे आणि नक्कीच काहीतरी भविष्यामध्येही चांगलंच होईल. महाविकास आघाडीनं जिल्हा मध्यवर्ती बँकेला एकत्रितपणे आम्ही सामोरं जातो आणि त्याच्या विजयाची मुहूर्तमेढ आज विजयादशमीच्या पासून आम्ही केलेली आहे. आणि मला खात्री आहे की उद्या होणाऱ्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत प्रचंड अशा बहुमतानं महाविकास आघाडी या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये येईल. आज 3 संचालक आमचे स्नेही मित्र आमदार चिमनराव पाटील, त्यांचे चिरंजीव अमोल पाटील आणि आमचे कनिष्ठ बंधू संजयदादा पवार हे तिघही बिनविरोध झाले आहेत. छाननीनंतर आणखी एक जागा जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भैया आपला रवींद्र भैया देखील या ठिकाणी छाननीनंतर विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे. आणि या पद्धतीनं महाविकास आघाडीनं आज फॉर्म भरण्याच्या दिवशीच जवळजवळ 3 आज झालेत परंतु 1 नंतर होईल अशा 4 जणांची बिनविरोध या ठिकाणी निवड होते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आनंद झाला आहे. आम्ही तिघही पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या निवडणुकीला एकमतानं एक दिलानं आणि मोठ्या उमेदीनं आम्ही मतदारांपर्यंत जाणार आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी मतदार देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रगती होण्याच्या दृष्टिकोनातून या बँकेची उज्ज्वल परंपरा राखण्याच्या दृष्टिकोनातून मतदार हे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहतील असं त्यांना मी आवाहन करतो आणि आम्हाला तशी खात्री देखील आहे. नक्कीच जळगाव जिल्हा बँकेमध्ये मागील काळामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून कार्य चालू होतं आणि आताही ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी सुरुवात झालेली आहे 3 उमेदवार आज फॉर्म भरण्याच्याच दिवशी म्हणजे लास्ट डेला बिनविरोध झालेले आहेत. माजी या बँकेचे चेअरमन आमदार चिमनराव पाटील साहेब, तसेच ज्येष्ठ संचालक संजय पवार भाऊसाहेब संजय पवार आणि दुसरे अमोलदादा पाटील असे 3 संचालक, 2 शिवसेनेचे आणि 1 राष्ट्रवादीचा आज ही मुहूर्तमेढ सुरुवातीलाच झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रमाणे या
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती जास्तीत जास्त म्हणजे असं म्हणायला हरकत नाही 17-18 जास्त सीट या महाविकास आघाडीच्या येतील असं पूर्णपणे विश्वास आहे। आणि बाकीच्या जागेंवरती आम्ही येणाऱ्या काळामध्ये मतदारांपर्यंत जाऊन या बँकेच्या बाबतीतले मागील काळातलं काम माननीय रोहिणीताई असतील त्यांच्यासोबत सर्व सहकारी असतील त्यांनी ज्याप्रमाणे चांगलं काम केलं आहे त्या लोकांनी त्यावर विश्वास ठेवून आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळतील आणि याचं नेतृत्व माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब पाणीपुरवठा मंत्री तसेच काँग्रेसचे प्रदीपदादा पवार आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे साहेब असतील नंतर गुलाबराव देवकर असतील रवींद्र भैया असतील शिरीषदादा चौधरी असतील या माध्यमातून हे नेतृत्व महाविकास आघाडीचं सुरू आहे। बिनविरोध निवड झाल्यापेक्षा मला दुर्गा पितापुत्रांना आम्हाला सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडूचा मान आमच्या मतदारसंघात दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या मतदारसंघाचे आभार मानतो माझ्या मतदारांचे आभार मानतो आणि या बँकेमध्ये वैभवशाली परंपरा असणाऱ्या बँकेमध्ये आम्ही दोघंजणं परत एकदा बिनविरोध निवडून आलेलो आहोत आणि बँकेच्या उद्या ज्या प्रगतीमध्ये जो वाटा राहील तो आमचा मुख्य वाटा राहील आणि सर्वप्रथम मी माझ्या मतदारांचे आज आभार मानतो की मला बिनविरोध निवडून दिले। धरणगाव तालुका शेती सोसायटी मतदारसंघातून तिसऱ्यांदा मी बिनविरोध झालेलो आहे याचं संपूर्ण श्रेय धरणगाव तालुक्यातील जे सर्व पक्ष आहेत भाजप असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर असतील या सगळ्या मतदारांनी मला या ठिकाणी बिनविरोध केलेलं आहे त्याच्यामुळे मी सगळं श्रेय धरणगाव तालुक्यातील माझे जे मतदार आहेत जे विविध कार्यकारी सोसायटीचे सभासद आहेत त्या सगळ्या सभासदांना मी याचं श्रेय देतो। त्याचप्रमाणे या राज्याचे या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब हे देखील माझे मतदार होते त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। शेतकऱ्यांचा पुढील धोरण नेमकी कशी असणार आहे आपली आज बिनविरोध निवड झालेली आहे वेळोवेळी आपण शेतकऱ्यांविषयी आवाज उठवत असतात। जळगाव जिल्हा बँक ही शेतकऱ्यांसाठीच मुळात तिचा उद्देशच शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवल पुरवणं शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज देणं हीच खरी जिल्हा बँक करू शकते। राष्ट्रीय बँकेत शेतकऱ्यांना सध्या पायरी चढू देत नाही असं सगळ्यांचं मत झालेलं आहे परंतु येणाऱ्या काळात आणि मागे देखील 15 काळात शेतकऱ्यांसाठी अहोरात्र मी या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यापूर्वी देखील आम्ही आता यानंतर देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत कशी होईल सहकार्य कसं होईल त्यांना भांडवल रूपी शेती करण्यासाठी कर्ज कसं दिलं जाईल कमी व्याजदराचं कसं कर्ज दिलं जाईल याच्या योजना आम्ही यापूर्वी केल्या आहे यानंतरही करण्याचा प्रयत्न करू। हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।